गोलवाडे येथील पोद्दार जम्बो किड्स आणि पोद्दार इंटरनॅशनल स्कूल तसेच वाळूस वाहतूक शाखेच्या वतीनं वाहन रॅली काढून पथनाट्यातून वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. वाळूस महानगर परिसरातील गोलवाडे येथील पोद्दार जम्बो किड्स, पोद्दार इंटरनॅशनल स्कूल आणि वाळूस वाहतूक शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने 18 जानेवारी रोजी वाहन रॅली काढून पथनाट्यांद्वारे वाहतुकीच्या नियमांविषयी नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. पंढरपूर येथील तिरंगा चौकातून या वाहन रॅलीचे उद्घाटन वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त हनुमंत भापकर यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून वाळूस वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक मनोज पगारे, किशन गायकवाड, शाळेच्या प्राचार्य लईस रॉड्रिक्स, मुख्याध्यापिका रिया कुमार यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नर्सरी ते इयत्ता 6वीच्या विद्यार्थ्यांनी पंढरपुरातील तिरंगा चौकातून रॅली काढून या रॅलीचा समारोप मान्यवरांच्या उपस्थितीत महावीर चौकात करण्यात आला. या रॅली दरम्यान विद्यार्थ्यांनी पोस्टर्स दाखवून विविध घोषणा देत पथनाट्याद्वारे वाहतुकीच्या नियमांविषयी जनजागृती करण्यात आली. यावेळी वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी दत्तात्रय गवळी, समशुद्दीन कादरी, बन्सी राठोड, अरुण सोळुंके, श्रीहरी जाधव, प्रदीप भदरगे, अनिल भुसेवाड, कल्याण चव्हाण, देवीदास ऋषी यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. हा कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहशिक्षक शहागुप्त काझी, मोरिन मेंटोर सोनल मिश्रा, ललिता खंडागळे, शेख अजहर, प्रशासकीय अधिकारी मनीषा ढेकळे, शिल्पा चव्हाण, रेखा जोशी, रिमा मिश्रा, धनंजय वाडीकर यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले.